नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे प्रति हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा होणार आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मान्सून तर पाऊस व गारपिटाचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी तब्बल तीनशे बत्तीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आता नोव्हेंबरमध्ये सत्तावीस व एकोणतीस दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं कपाशी आणि तुरीला जोरदार फटका बसला होता त्यामुळे नुकसान भरपाईसाठी दोनशे सात कोटी ब्याण्णव लाख चौसष्ट <च्चाराग> हजार आठशे दहा रुपयाच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती नंतर शासनाने हेक्टरची मर्यादा वाढवल्याने त्यानुसार नवा प्रस्ताव आयुक्तांना या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना ही रक्कम कशा प्रकारे मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूया आता वाढीवदाराने मदत ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता शासनाच्या निर्णयानुसार कोरडवाहू शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपये ऐवजी तेरा हजार पाचशे रुपये बागायती पिकासाठी हेक्टरी सतरा हजार रुपयेऐवजी सत्तावीस हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी बावीस हजार पाचशे रुपयेऐवजी छत्तीस हजार रुपयाची मदत देण्यात येणार आहे गत वर्षापासून शासनातर्फे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर डेबिटीद्वारे आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होणे आवश्यक आहे तहसील स्तरावर कारवाई करण्यातसुद्धा आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होते अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा